अमृताचं काहीतरी चाललंय नक्की. ती रोज कोणाला तरी लपून छपून भेटते. तो खरा यश तर नसेल? येस, तोच असणार. मी डोक्याला बँडेज बांधून परत आलो असलो तरी अमृताने मला नक्की ओळखलंय. पण तिला जर खरा यश सापडलाय तर मग ती त्याला घरी का घेऊन येत नाहीये? कारण काही असेल. पण खरा यश परत आला ना तर इथे माझा निभाव लागणार नाही. या क्षणी मला कोणाच्या तरी आधाराची, पाठिंब्याची गरज आहे. आणि कसंही वागले तरी मृणाल आणि उदयनशिवाय आपलं कोण आहे? काय करूया? मृणालिनी बाईंना आपली खरी ओळख परत देऊया. एकदा त्यांच्या तावडीतून सुटलोय, आता पुन्हा तोच धोका पत्करायचा? हॅलो, समीर बोलतोय. काय? अरे पण तू आम्हाला न सांगता निघून कसा गेलास? आता कुठे आहेस तू? आता मी कल्याणी पटवर्धनांच्या घरी आहे बाई. कल्याणीच्या कडून? अरे पण तिथे खरा यश पोहोचला ना? हो बाई, तो मीच आहे. मीच डोक्याला बँडेज बांधून खरा यश बनून कल्याणीबाईंच्या घरात वावरतोय. पण तू खऱ्या यशला पळवला तर नाहीयेस ना? बाई, मी तसं काहीही केलेलं नाहीये. मी इथून जास्त बोलू शकत नाही, मला तुम्हाला भेटायचं. ठीक आहे, ये. पण एक लक्षात ठेव, माझ्याशी डबल गेम खेळला असता तर महागात पडेल, कळलं ना? ओ मृणालिनी राजे, माझ्या मनात असं काय असतं तर मी समोरून फोन केला असता. मी येतो, बाकी भेटल्यावर बोलूया. ओके. तेजस, तू अगं कुठे गेली होतीस तू? म्हणजे इतक्या रात्री घरात दिसली नाहीस म्हणून काळजी वाटायला लागली, म्हणून मग तुझी वाट बघत इथेच थांबले होते. आय एम सॉरी तेजस, पण नाही, प्लीज माझ्या वागण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नकोस. म्हणजे मी तुझ्यावर पाळत वगैरे ठेवण्यासाठी थांबले नव्हते. एवढ्या रात्री कुठे गेलीस म्हणून काळजी वाटली. आणि तुला पुन्हा काही झालं तर ही भीती त्यामागे होती. थँक्स तेजस, तुला माझी इतकी काळजी वाटते हे बघून खूप आधार वाटला. बाय द वे अमृता,
कुठे गेली होतीस? नाही म्हणजे तुला ऑकवर्ड वाटलं असेल तर नको सांगूस, मी पुन्हा विचारणार नाही. नाही तसं नाही आहे तेजस, अशीच काही वेळ आली तर मला तुझीच मदत घ्यावी लागणार आहे आणि तेव्हा मला तुला हे सगळं सांगावंच लागेल. ठीक आहे, मग मी त्या वेळेची वाट बघते. अमृता, तुझ्यासाठी काहीही केव्हाही करण्याची माझी तयारी आहे. तू अगदी निर्धास्त राहा. तेजस, तू या घरातली मोठी मुलगी आहेस. तुझ्या या अधिकाराने मी तुला एक वचन नक्की देते, या घराच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल किंवा माझ्या चारित्र्याला कलंक लागेल असं माझ्या हातून कधीच काहीही होणार नाही. प्रतिष्ठा, घराणं, इभरत हे सगळे शब्द किती पोकळ आहेत ते मला विचार. प्रतिष्ठेच्या बुरख्याआडचे खरे चेहरे मी बघितलेत, त्यामुळेच या घराच्या प्रतिष्ठेपेक्षा तुझी काळजी मला जास्त वाटते. अमृता, या खोट्या प्रतिष्ठेपेक्षा तू जास्त महत्वाची आहेस आणि तू जे काही करशील ते या घराच्या इथल्या माणसांच्या भल्यासाठीच असेल याचीही मला खात्री आहे. बस तू इतका विश्वास दाखवलायस ना माझ्यावर, आता मीही माझ्या कर्तव्यात कसूर करणार नाही. काही झालं तरी तुला न्यायला परत येतो असं सांगितलं होतंस तू. तुझा हात मी कधीच सोडणार नाही असं म्हणाला होतास ना, मग का नाही आलायस अजून? मॉम डॅड सारखं तूही मला सोडूनच गेलास ना. तुझं प्रॉमिस मोडलंय सौरभ, तू असं नाही करू शकत, नाही करू शकत तू असं. मी तुला कधीच माफ करणार नाही, कधीच नाही. जोपर्यंत तू परत येत नाहीस ना तोपर्यंत मी अन्नाचा एक कण सुद्धा घेणार नाही. अशीच अशीच स्वतःला त्रास करून घेत राहील. तुझ्या आठवणीत, तुझ्या आठवणीत झिजून झिजून मरत नाही. एक लक्षात ठेव, माझ्याशी डबल गेम खेळला असता तर मागात पडेल, कळलं ना? हो मृणालिनी राजे, माझ्या मनात असं काय असत तर. मृणालिनी राजे, या सगळ्याच्या मागे मृणालिनी राजे असणार असा संशय मला होताच. मी फक्त एखादा ठोस पुरावा हाती याची वाट बघत होतो. काय करायचं आपण आता? ही आंधळी कोशिंबीर खूप झाली अमृता, आता उघड उघड हल्ला करायची वेळ आली. हा इसम असताना भेटायला जाणार होत ना, आपणही जायचं. मृणालिनी राजे आणि मानव त्यांच्या समोरच त्यांचं हा डाव उधळून लावायचा आपण. नाही यश, मानवला याबद्दल खरंच काही माहिती नाही आहे. तो यश खरा नाही आहे या माझ्या बोलण्यावर फक्त मानव आणि अप्पू या दोघांनीच विश्वास ठेवला होता.
मृणालिनी बाईंनी केवळ मम्मांवर सूड उगवायचा म्हणून तुला गायक केलं होतं. या गोष्टीचा मानवलाही खूप राग आला असणार. हे बाब, सत्य जे काही आहे आज तिकडे गेल्यावर त्याचा सोक्षमोक्ष लागेलच. मी यश आहे हे सिद्ध करायची जबाबदारी माझी. पण एक मात्र नक्की, आता या नाटकावर कायमचा पडदा टाकायची वेळ आली. मी जाऊन येईपर्यंत तू इथेच थांब. नाही यश, आता मी तुला एकट्याला कुठेही जाऊ देणार नाहीये. मी प्रत्येक वेळेस तुझ्या बरोबर असणार. अमृता, असं काय करतेस तू? अगं, मला तुझा जीव धोक्यात टाकायचा नाहीये. तिकडे काहीही होऊ शकतं. म्हणूनच तुला त्या लांडग्यांच्या कळपात मी एकट्याला जाऊ देणार नाही यश. न जाणो या कटामध्ये ते साहेबराव वगैरे पण सामील असतील तर? तुला जर मला बरोबर घेऊन जायचं असेल तरच तुला तिथे जाता येईल. नाहीतर सरळ ही टेप मम्मांच्या ताब्यात दे. कोणताही निर्णय घेतलास तरी मला जाणवार. अर्पिता, तुझं बाहेरचं काम संपलं नाही अजून? नाही ना, पण आता संपायच्याच मार्गावर आहे. मी तुम्हाला त्या केस बद्दल सांगितलं होतं ना, ती आता अगदी शेवटच्या टप्प्यात आली. का अर्पिता, कधी कधी आपल्याला एखादी केस सॉल्व झाली असं वाटतं, पण प्रत्यक्षात तसं नसतं. गुंता कुठेतरी बाकी असतोच. बघ, काळजी घे, मागाहून ती केस फिरल्याचं तुझ्या लक्षात येईल. नाही, या केसच्या बाबतीत तसं नाही होणार. निकाल आता अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलाय आणि तो फिरणार नाही याची खात्री आहे मला. अर्पिता, केसचा अंतिम टप्पा पार करेपर्यंत त्याच्या निकालाबद्दल बोलणं म्हणजे हाजील आत्मविश्वास ठरू शकतो. आत्मविश्वास आहे पण फाजील नाही. आणि कोणाचा आत्मविश्वास किती खरा आणि किती फाजील हे काळ ठरवेलच. सगळं चित्र लवकरच स्पष्ट होईल. ऑल द बेस्ट. थँक यू. यश, कुठे निघालायस? असं जरा एक चक्कर मारून येतो. अरे, तू आत्ताच एका मोठ्या ऍक्सिडेंट मध्ये वाचलायस ना. एकटा दुकटा बाहेर फिरत जाऊ नकोस रे. अमृता कुठे? तिला घेऊन जा हवं तर. काही कल्पना नाही, अर्पिताकडे गेली असेल बहुतेक. अच्छा, म्हणजे तुलाही न सांगता गेली ती. कुठे जाते ही पोरगी काही कळायला मार करे. मॉम, तू अमृताच्या प्रत्येक गोष्टीकडे संशयाने का बघतेस? जाऊ दे ना, ह्या विषयावर फार बोलायचं नाही असं ठरवलंय मी. एनिवे, तू लवकर परत ये. तुला डॉक्टरनी आराम करायला सांगितलंय. बस आजचाच दिवस मग काय, आरामच आराम आहे. म्हणजे काय नाही, येतो. सिद्धार्थ, आज मी खूप खूप खुश आहे. सायलीची मानसिक स्थिती खूप नॉर्मल आहे असं डॉक्टर म्हणाले. खरंच आज बऱ्याच दिवसांनी खूप चांगली बातमी ऐकायला मिळाली. खरं म्हणजे ते ड्रग्सचा डोस बंद केला ना, त्यामुळे फरक पडला. अगं, मेंदूचं कामच मंद करायचं का ते ड्रग्स? आता ती पोलिसांना स्टेटमेंटही देऊ शकते आणि तिचं स्टेटमेंट ग्राह्यही मानलं जाऊ शकतं. डॉक्टर तसं सर्टिफिकेटही देणार आहेत. आता ह्या दिवाकरला शिक्षा होण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही. होप सो. चल निघे. तू हो पुढे, मी सायलीशी जरा बोलून येते. ठीक आहे, मी क्लिनिकला जाते.
म्हणजे सध्या कल्याणीच्या घरी राहतोय तो समीरच आहे. तर त्याच्या बोलण्यावरून तरी तो समीरच वाटतो. माझा तर विश्वासच बसत नाहीये. तसं असेल तर मग अमृताने त्याला यश म्हणून एक्सेप्ट केलंच कस? विश्वास तर माझाही बसत नाहीये. इनफॅक्ट त्याचा फोन आल्यापासून मी तोच विचार करते. पण मग वाटलं की तो जर यश असेल आणि त्याला आपल्याविषयी संशय असेल तर तो काहीतरी ऍक्शन घेईल ना. तो आपल्याला भेटायला कशाला येईल? तेही बरोबरच आहे. तो म्हणतो त्याप्रमाणे तो समीर असेल तर मग यश कुठे आहे?